धन्यवाद डीजे सार्थक विजय ठाकुर नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय जय पिंपळा देवी क्रिकेट संघ मांडपाडा ब दोन दिवसीय स्पर्धा आजचा मेगा फायनलचा दिवस स्पर्धेचा दुसरा दिवस अंतिम दिवस मात्र आजच्या दिवसामध्ये कोणता संघ मेगा फायनलमध्ये दाखल होईल कालच्या दिवसाचा जर विचार केला तर शील संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालाय मात्र या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांचं योगदान लाभलं रशियनचे मुकेश दादा पाटील सोनारपाडा मुरलीधर म्हात्रे मांडपाडा बुधाजी वजे मांडपाडा संतोष वजे मांडपाडा तसेच संदीप भोईर यांच्या माध्यमातून ही यूट्यूब आपण स्पर्धा एन्जॉय करतोय डी सी डब्ल्यूच्या माध्यमातून लाईव्ह त्या सेवेचा इथे आनंद आपण घेतात असे आमचे संदीप भोईर यांच्या माध्यमातून ही सेवा लाभली आहे तसेच सुरेश म्हात्रे मांडपाडा किरण वजे अनंत डेव्हलपर्स तसेच अभिमन्यू म्हात्रे मांडपाडा अशोक ठाकूर मांडपाडा संदीप म्हात्रे दिलीप वजे मांडपाडा रिंकू सिंग त्याचबरोबर नरेंद्र ठाकूर सोनारपाडा अनंत बारको भोईर मांडपाडा या सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार जय पिंपळा देवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि ह्या स्पर्धेचे जे आयोजक आहेत या स्पर्धेचे अप्रतिम आयोजन आपण पाहतो असे आमचे सर्व आयोजक अशोक ठाकूर असतील मुकेश म्हात्रे कपिल म्हात्रे रुपेश म्हात्रे विशाल दरे रोहित भोईर करण भोईर कल्पेश भोईर रितेश रितिक भोईर वैभव भोईर हरेश भोईर किरण भोईर अक्षय भोईर शशिकांत भोईर रोहित म्हात्रे भूषण भोईर अनिकेत ठाकूर कुणाल म्हात्रे अजय राऊत हर्षद ठाणगे रसिक म्हात्रे अँड अभिषेक या सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून स्पर्धा नक्कीच एक चांगलं आयोजन आपण पाहतोय दोन दिवसीय स्पर्धा मात्र यावेळी मैदानामध्ये सामना रंगतोय पहिल्या फेरीतील तिसरा सेकंड लास्ट सामना गोलीन विपक्ष आजदे या दोन बलाढ्य संघामध्ये तरी अगोदरचा सामना बालसंघाने नक्कीच या सामन्यावर पकड मजबूत केली आणि सागाव संघाला माघारी धरलं मात्र पहिल्यावरचा पहिला चेंडू फेकतोय गोलंदाज यावर कापेच्या माध्यमातून डीपेक्षकावरला चेंडू जातो आउटफील फास्ट आहे चेंडू मात्र लोला चाटून टूसत सीमांसा गाठतोय चार धावांसाठी नक्कीच दीपक पाटीलच्या पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त सुरुवात स्वतःला सिद्ध करते पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय यावेळी मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिडकावलाय चेंडू जातोय काऊ कॉर्नरला नक्कीच नितीन कालन आपण बघतो काऊ कॉर्नर हा एक वेगळा शब्द आपल्याला क्रिकेटमध्ये फील्ड मध्ये ऐकायला भेटतो मी कल्याण एक स्पर्धा कव्हर होतो त्यावेळेस सिद्दीक बाबे सरांनी मला सांगितलं
तिथे काऊ कॉर्नर का म्हटलं जातं, कारण तिथे जास्त करून क्षेत्ररक्षण सजवला जात नाहीये. आणि मात्र लेग बीपरचं अपील उचलून धरले मात्र पंचांनी नाकारले. नक्कीच पाहिलं लेग बायच्या स्वरूपामध्ये डाव मिळेल. ज्या ज्या वेळी लेग बीपरचं अपील केलं जातं त्या त्यावेळी मात्र पंचांना लाईन लेंथ आणि हाईट फॅक्टर पाहावं लागतं. आणि पंचांनी हेरलं आणि मात्र इथं सुरक्षित राहतो आपल्या घरट्यामध्ये फलंदाज. तर काऊ कॉर्नरचा विचार करतो त्यावेळी आहे ना, तिथे खेळाडू नसतो आणि ती घास उगवते आणि म्हणून त्या फील्डला काऊ कॉर्नर म्हटलं जातं असं त्यांनी सांगितलं. कारण जिथे इथे क्षेत्ररक्षक असतो डॉट बॉल निर्धाव चेंडू, तिथे तिथे मात्र गवत थोडासा घासला जातो किंवा घास उगवत नाही. मात्र काऊ कॉर्नरला तर तिथे घास उगवते आणि ती काऊ खाईल का असं एक प्रश्नचिन्ह असतं विनोद म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणून तो काऊ कॉर्नर म्हटला जातो. यावेळी मात्र पुढचा चेंडू अप्रतिम लेंथ आणि डायरेक्ट हिट केलं पाहिजे सोरटी धाव आणि दुसऱ्या वेळेला प्रयत्न केला जाईल का. नक्कीच कोटीने परफेक्ट होता मात्र सुरक्षित घरट्यामध्ये राहिला. मात्र एक धाव घेण्याचा अवधी मिळाला या फलंदाजाला आणि एक धावेने धावसंख्या डबल फिगर मध्ये 10-10. पहिल्या षटकानंतर धावा आल्यात 10 धावा धाव पळकावर. पॉवर प्लेचं दुसरं षटकोण येतं. दीपक केणे पुन्हा एकदा दीपक पाहायला मिळतो. मात्र पहिल्या दीपक पाटीलने 10 धावा खर्च केल्या. मात्र यावेळी नवीन दीपक केणे हा मात्र कशाप्रकारे गोलंदाजी हाताळले. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू आपण थडियाल सर्कलच्या बाहेर पाहू शकतो. एक लॉंग ऑफ लेग तैनात केला, एक लॉंग अनला आणि डीप मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केले. एक नवीन ऊर्जा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो पंचांच्या डाव्या बाजूने. चेंडू हवेमध्ये मिस्टर शॉट आहे खेळाडू मात्र त्याच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउंस 3 मार्क्सवर 4 धावांसाठी. या चौकाराने मात्र स्वतःच खातं ओपन केलं दर्शनने. धावसंख्या 14 धाव पळकावर. पुन्हा एकदा मानपाडा याठिकाण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू हवेमध्ये खेळाडू चूक करतोय. मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा रोखल्यात मात्र झेल टिपू शकला असता. पाहिलं हा लॉंग ऑनचा खेळाडू मात्र पूर्णपणे मिड विकेटला जवळजवळ 15 ते 20 बावलांचा रनअप घेऊन आला आणि गॅदर करू शकला नाहीये. अंपायर किती धावा 2. ओके लाईन चुकीची. नक्कीच उजवी अष्टीच्या खूपच बाहेर जाणार हा चेंडू. व्हाईट स्क्वेअर बोनस धावसंख्या मात्र पुढे सरकते 17 धावा. हा चेंडू मात्र दीपक केणेला पुन्हा फेकावा लागेल. नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र चांगलं सजवलंय आपण पाहू शकतो. एक शॉर्ट थर्डमॅन पॉइंटला कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका आसमानी टोळा वाघांची दाट फोडला. पहाड छत्रपतीचा चावा मिळाला 6 धावा.
हे अप्रतिम संगीत, न स्वार्थासाठी न स्वर न स्वार्थासाठी न सत्तेसाठी माझ्या राजा लढला होता स्वराज्यासाठी, छत्रपतींचं अप्रतिम संगीत पादे विजय ठाकूर डीजे सार्थकच्या माध्यमातून याले मध्ये एक मोठा फटका दाखवलाय फलंदाजाने, पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून चढून डिमिड विकेट जातोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एकच धाव मिळेल आणि या सिंगलने धावसून केला आकार आलाय 24 धावा धावपलकावर। दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र दुसऱ्या बाजूला दर्शन जबरदस्त अटॅकिंग मूड मध्ये, यावेळी स्ट्रायकिंगला असेल घनश्याम, जो घनश्याम ज्याने 2 चौकार दाखवले पहिल्या षटकामध्ये आणि 8 धावांचं योगदान देत असताना मात्र यावेळी पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला। दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक मात्र नक्कीच, या पॉवर प्लेचा फायदा या फलंदाजांना होतोय कारण आपण पाहतो 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर मात्र हवेमध्ये फटके खेळण्याची संधी असते। यावेळी पुढचा चेंडू लाईन पावी लागेल, अचूक टप्पा होता मात्र बीट होतोय फलंदाज, गती थोडीशी कमी केली होती या गोलंदाजाने मात्र बीट झालाय फलंदाज घनश्याम। पुढचा चेंडू फेकण्यात सज्ज होतोय, यावेळी तशाच प्रकारची लाईन मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू, जबरदस्त कमबॅक षटकार केल्यानंतर 2 डॉट बॉल खेळले आवडे। दर्शन ऑन द फायर, दर्शन मात्र स्वतःच दर्शन दाखवून देतो आपल्या संघासाठी नक्कीच। यावेळी मात्र या षटकाराने धावसंख्येला मोठा आकार आलाय 30-33-0, सचिन रमेश तेंडुलकर 30 वेळा नर्वस नाईंटीचा शिकार झाला होता। यावेळी मात्र पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांना अभिवादन करणारा हा आणखा एक षटकार। ये सुनार की टुक टुक नहीं, ये लोहार की
टुकटुके नक्कीच कुठेतरी मोठे फटके प्रहार करायला सुरुवात केली. मी उल्लेख केला या दर्शनने जणू काही स्वतः दर्शन घडून देतोय या चेंडूला सीमारेषेचं. सहा धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या उंच भरत येतोय 36 धावा 36 मात्र यावेळी पाहिजे या षटकामध्ये षटकारांची हॅट्रिक नक्कीच हॅट्रिक विकेट हॅट्रिक असते मात्र इथे एक मनोरंजन म्हणून षटकांची हॅट्रिक म्हटलं जातं. मात्र यावेळी कशा प्रकारे चेंडू फेकेल हे देखील पाहावं लागेल कारण मी मगाशी उल्लेख केला या गोलंदाजाला विक केले. यश ठेवली वॉट कमबॅक सुपर कमबॅक क्रिकेटच ब्रह्मास्त्र वापरले या गोलंदाजाने दीपक पाटीलने. नक्कीच दर्शनचं कौतुक करावं तितकं थोडंच. 8 चेंडू 25 धावांची 72 केली खेळी केली या मैदानामध्ये नक्कीच स्वतःची ओळख दाखवली. मात्र क्रिकेटमध्ये दोघांचा सन्मान होतो. एका बाजूला सचिन रमेश तेंडुलकर तो दुसऱ्या बाजूला परफेक्ट यॉकर. मात्र इथे या यॉकरचा सन्मान केला नाही मात्र त्याचं फलित बघावं लागलं. हा फलंदाज बाद होतोय आणि नक्कीच चांगली सुरुवात केली. कमबॅक मात्र अप्रतिम केले या दीपक पाटीलने. 2 षटकारानंतर त्याच दर्शनला माघारी धारले. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. जसं काही ट्रॉफिक मध्ये गाडी थांबावी तशा प्रकारे धावपळ किती थांबलाय. 36 धावा नवीन पर्यंत मैदानात दाखल होतो निलेश काळन. सामना रंगतो मैदानामध्ये. गोलवली पक्ष आज दे पुन्हा एकदा मोठा फटका कार्पेटच्या माध्यमातून काहू कॉर्नरला जातोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव मिळेल आणि सिंगलने धावसंख्या 37 धावा धावपळकावर. जबरदस्त 2 मोठे फटके नक्कीच कुठेतरी या पवेलियन मध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं. मात्र नक्कीच ह्या वातावरण या फलंदाजाला शांत केल्यानंतर शांत झालंय. नवीन फलंदाज अमोल यावेळी मैदानामध्ये. दोन्ही फलंदाज नवीन मात्र अमोलला अद्यापर्यंत स्वतःचं खातं ओपन करायचंय. तर दुसऱ्या बाजूला निलेश ने स्वतःचं खातं ओपन केलं. पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला. एकच धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या 38 धावपळकावर. जबरदस्त कमबॅक. 2 पहिल्या चेंडूवर 2 षटकार खर्च केले होते या दीपक पाटीलने. नंतर मात्र त्या दर्शनला माघारी धरल्यानंतर 2 चेंडूवर 2 सिंगल येत आहेत आणि धावसंख्या 3 षटक मार्गस्थ असताना 38 धावा. पहिल्या षटकात 10 धावा दुसऱ्या षटकात 14. मात्र यावेळी पुढचा चेंडू बॅट आणि बॅटच्या मधून निघून जातोय. गती परिवर्तन स्लोअरचा चेंडू होता मात्र बीट झालाय फलंदाज. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या मैदानावर नोंदवली ती 2 बाद 38. मैदानामध्ये जाते ड्रिंक स्टॉली करण भोईरच्या माध्यमातून.
आज यावेळी बेडगाऊन दिलाय चेंडू, ओढीपेक्षा कव्हरला जातो, आउटफील पास आहे, चेंडू थांबणार नाहीये, सी मारसवार चार धावांसाठी. नितीन कलनिया जर सामन्याचा विचार केला, पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार, यावेळी मात्र दिवस समापट. आली गड होते का चुकलाय गोटी नेम, डबल नाही सिंगलच मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या 43 धावपळकावर. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या षटकात चौकार आणि तिसऱ्या षटकात षटकार आला होता, मात्र चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार. जबरदस्त प्रत्येक गोलंदाजाचा मैत्री समाचार मोठा फटक्याने घेतलेला आहे. मात्र यावेळी स्ट्राय केला असेल नवीन फलंदाज नीतलेश कालन. पुढचा चेंडू बीट होतोय, गती परिवर्तन, किती चतुराई दाखवली. नक्कीच या फलंदाजाला हेरलं या गोलंदाजाने, पाहिल्याची बॉडी लँग्वेज जबरदस्त, अटॅकिंग मूड मध्ये होता, मात्र कुठेतरी स्लोअरचा चेंडू फेकून मात्र त्याची शक्ती कुठेतरी वाया घालवली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. डॉट बॉल काही क्षणासाठी मात्र धावसंख्या स्थिरावलेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका केल्याच्या प्रयत्नामध्ये शॉट फाईनला झेल बाजतोय फलंदाज निलेश कालन. फलंदाज मैदानात दाखल झाला नॉन सेकंडला मिलिंद काळन. पुन्हा एकदा मोठा फटका आसमानी टोला, इसे कहते पहिली ललकार. अमलच्या बॅटमध्ये येणार हा पहिला षटकार, मात्र धावसंख्या धावपळकावर 49 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना जबरदस्त फलंदाजी अमोल ऑन द फायर. नक्कीच स्वतःचा फॉर्म टिकवण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जाते लॉंग ऑनला. मात्र एकच सिंगल, चिकी सिंगल मिळेल. धावसंख्या मात्र इथे 50 धावा पूर्ण केल्यात या आज संघाने. मध्यपर्यंत 6 चेंडूंचा सामना शिल्लक असेल. या षटकामध्ये 12 धावा आल्या, पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 14, पुन्हा पाचव्या षटकात 12 धावा आल्या. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा येत आहेत 50 धावा. मात्र पुढचा सामना असेल देसाई पक्ष संघ. या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी तयार राहायचे. देसाई जय हनुमान संघाचे संघ नाही, आपण लगेच समालोचन कक्षामध्ये यायचे. तसे संदप संघाचे, दोन्ही संघाचे संघ नाही, आपण लगेच यायचे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावा येत आहे धावपळकावर 50 धावा.
वॉटशॉट वॉटशॉट वाघांची धाड फोडला पहार छत्रपतींचा छावा मिळाला सा धावा षटकाराने धावसंख्येने मात्र उंच उंच भरारी घेतली 62 धावा शेवटचा चेंडू असेल नक्कीच बॉलरच्या मॅरिटवर खेळणं म्हणजे क्रिकेट पुन्हा झालो फुलटा चेंडू बॅटच्या बरोबर पट्ट्यात घेतलाय 6 धावासाठी बिग शॉट रवींद्र काळन समाजसेवक आजदेगाव आपण यायचं आपलं सहर्ष स्वागत असेल तसंच आपण लहान मुलं नक्कीच उठायचं या 11 खुर्ची आपल्या खेळाडूंसाठी असतील यस अमित गायकर यावेळी नक्कीच 30 चेंडू मध्ये 69 धावांची गरज असेल तसंच पहिल्या प्रति अंतिम सामना असेल देसाई पक्ष संदप विनंती करतो की जय पंडित भैर यांच्या शुभास नाणेफेकी होते देसाई जय हनुमान विपक्ष संदप या दोन संघामध्ये पहिल्या फेरीतील फायनल सामना असेल हा चेंडू 69 धावांची असे गरज असेल मात्र नक्कीच शेवटच्या दोन चेंडूवर आलेले ते षटकार कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरतील कुठेतरी संजीवनी ठरतील का कारण अद्यापपर्यंत गोलुली संघाचे सत्र बाकी आहे गोलुली संघाची फलंदाजी बाकी आहे मात्र ही फलंदाजी कशा प्रकारे केली जाईल हे गोलुली संघाचे फलंदाज या आजच्या संघाच्या गोलंदाजांवर अशाच प्रकारचं आक्रमण करतील का मात्र हे आक्रमण हे डॉट चेंडू पाळ मिळतील का मात्र यासाठी आपण जाऊया एक आजचा गोड आवाज नितीन काळन धन्यवाद अशोक 69 धावांचं टार्गेट आहे गोलंदाज संघासमोर मात्र यानंतर सामना असेल जयनाथ देसाई वर्सेस संदप संदप संघ टॉस विने संघाने प्रथम फलंदाजी असून 3 गडी बाद 68 धावा कुठे 69 धावांचं लक्ष ठेवलंय मात्र सर्वांची जोडी आपण बघतोय विशाल आणि अमित सेकंडला विशाल व सेकंडला अमित विरोधी सज्जित गोलंदाज विनोद काळन रमेश उत्तेकर सामान्य विनंती की आपण आमच्या व्यासपीठ सामान्य जय रमेश उत्तेकर हेच मात्र पहिला चेंडू जशात तसं उत्तर दिलंय गोविंद संघाने आणि पहिल्या चेंडूवरती दणदणीत षटकार मास्टर जसे तसे उत्तर दिले गोलंदाज संघाने फलंदाजीकडे असतात चोख प्रत्युत्तर देते विशाल पहिल्या चेंडूवरती षटकारने आगाज करते गोलंदाज विनोद
बॉक्स मध्ये अजून एक अप्रतिम फटका कवरच्या डोक्यावर व्यापार त्याचा योग्य व्यापार चेंडू सी व्यापार चार धावांसाठी सिंगल विशाल वैयक्तिक अकरा धावांची आणि संघाची धावसंख्या गणली संघाची बिनबाद अकरा धावा बाहेर पंच वाईट चुकून करत आहेत तर खराब चेंडू होता पटक धमकता बारा मात्र झेल इथे सुट्टे फॉलो थ्रू मध्ये विनोद कामच्या मध्ये पहिला डॉट चेंडूची समाप्ती होते सेकंड फलंदाज अमित गायकर विशाल व्यक्ती अकरा धावांची घेतो संघाची धावसंख्या बारा एक चेंडू स्वे टाकलाय चार चेंडूचा खेळ संपला पॉवर प्लेचे दोन चेंडू त्यानंतर अजून एक षटक पॉवर प्ले मात्र अजून एक डॉट चेंडू विचार केला चेंडू उशिरा होती बॅट लवकर फिरली होती अमित गायकर त्याने चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये डॉट चेंडूची समाप्ती होते दुसरा चेंडू डॉट जातोय फलंदाज विनोद मॅडम एट विकेट डेट चेंडू धापकर धावा आपण बघतो बारा धावा पाच चेंडूचा खेळ संपला बारा धावा कुठल्या गोलंदाज संघाने पॉवर प्ले शक्य जास्तीत जास्त धावा कुठे लागतील गोलंदाज संघाला कारण 69 धावांचं खूप मोठं लक्ष क्रिकेट मध्ये कोणते लक्ष मोठं नाहीये आणि कोणते लक्ष छोटं नाहीये मात्र अजून एक डॉट चेंडू सलग तीन चेंडू डॉट टाकलेत अमित गायकरला षटक समाप्त होतोय पहिल्या षटकाचा बाजरी खेळ संपतोय आणि गोलंदाज संघाची धावसंख्या होती बारा धाबा येणारी चार षटक येणारी 24 चेंडू आणि 57 धावांची अजूनही गरज आहे गोलंदाज संघाला विजय जरी विडिओ शूट विडिओ काल आले तीन चेंडू म्हणजे 12 बॉल गेले त्या तीन दर तीन चेंडू टॉप फिरले तर केशव कालसाठी पारुषिक विकेट राखण्यासाठी ओंकार भोईर याच्याकडनं 2000 पारुषिक विकेट राखण्यासाठी गोलंदाज केशव काळान मात्र क्षेत्रक्षण आले पॉईंट रिझल्ट मध्ये बघा चांगलं क्षेत्रक्षण क्षेत्रक्षण विनोद काळान अजून एक डॉट चेंडू सलग चार चेंडू डॉट गेले गोलंदाज संघाकडनं फलंदाज एक रसरा ज्या गोलंदाज संघाने तीन चेंडू मध्ये 12 धावा कुठल्या त्या त्याच गोलंदाज संघाकडनं चार चेंडू डॉट गेलेत गोलंदाज केशव रॅडम ओव्हर विकेट चेंडू चुकीला बापू नाहीये चेंडू वन बॉल सीमा पार चार धावांसाठी गुड शॉट खराब चेंडू होता केशव काळांचा आणि खराब चेंडूला क्रिकेट मध्ये माफी नाहीये चौकर येते चार निघडी धावसंख्या देती 16 धाबा दाखल करते दुसरं षटक मार्गस्थ असताना 16 धाबा
पहिला चेंडू डॉट गेला तर दुसऱ्या चेंडूतील चौकात विशाल एक चांगला फलंदाज गोलंदाज संघाचा सातत्याने विशालने चांगली फलंदाजी दाखवली आपल्या संघासाठी आणि अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होते 6 धावांसाठी गुड शॉट सहानी धावसंख्या वाढते धावसंख्या 22 विशालच्या बॅट मध्ये दोन चौकार दोन षटकार येत आहेत विशाल वैयक्तिक 21 झाले दिसत आणि संघाची धावसंख्या 22 आता अमित गायकर अजून 0 या धावसंख्येतील लॉन्ग स्ट्राइक केला हे पुढे सरकले चेंडू आधी काउन दिलाय गॅप मध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे तीन धावा इथे गेले होत आहेत तीनने धावसंख्या वाढते धावसंख्या दिली 25 धावा पहिल्या षटकात 12 धावा आल्या या षटकात आतापर्यंत 13 धावा आल्या आहेत चार चेंडूमध्ये केशवराने 13 धावा खर्च केले आहेत स्ट्राइक रोटरी होते फलंदाज अमित गायकर कडे अमित गायकर तीन चेंडू खेळ अजून एक धाव अमित ने आपलं खातं अजून उघडलं नाहीये किशोर बाबा नव्या पडावर विनंती की आपण व्यासपीठ चालत बनायचे त्रिगुणदास केशव कारण मॅडम ओव्हर विकेट 17 गती परिवर्तन चेंडू हवे ते दोन धावांनी जायत वारंवार फुलटॉस चेंडू आपल्या बघायला जायत दोन धावसंख्या वाढते धावसंख्या देते 27 धावा पॉवर प्ले मधला अजून एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकात 12 धावा या षटकात केशव काढली धावा खर्च केले 15 5 चेंडूंमध्ये धावपळ धावत त्या 27 धावा केशव मॅडम ओव्हर द विकेट प्रयत्न पायचीचा अपील केले होत्या फलंदाज कोणत्या प्रकारचे खोल करते दोन षटकाच्या 27 धावा 18 चेंडू आणि 42 धावांची अजून गरज आहे गोलंदाज संघाला 7 हा 14 चेंडू डॉट गेलाय फलंदाज अमित गायकर कडनं अठरा चेंडू 42 धावांची अजून गरज आहे मैदानामध्ये बोलिंग संघाला 18 चेंडू आणि 42 धावांची गरज मग सभी काही थोडस महाग आहे मग विशाल जर खेळपट्टी राहिला तर सामना टर्न करू शकतो गोविंद संघाच्या बाजूला तर गोलंदाज अमोल कारण वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा क्षण घेऊन दे अठरा चेंडू 42 धावांची गरज काल स्पर्धा आपण अंडरमची 80 संघ त्या स्पर्धेत खेळले मात्र विक्रांत केली प्रतिष्ठान संघात या संघाने स्पर्धा जिंकली कारण की पतनेश पाडील त्या संघाचे पुरस्कार देते आणि अंडरमची स्पर्धा जिंकली काटे संघाला पराभूत केला अंतिम सामन्यामध्ये मात्र कटकाचा प्रयत्न शॉर्ट फॉर्म मध्ये जर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण फेकी खराब होते केशव काळेची दोन धावांनी जायत दोन मी धावसंख्या वाढते धावसंख्या किती 29 17 चेंडू आणि 40 धावांची अजून गरज आहे 69 धावांचा पाठलागून असताना गोलंदाज संघाने बिनबाद 29 धावा कुठल्या त्या फेकी खराब केली केशव गांधी जिथे एक धाव होती तिथे दोन धाव होत आहेत ह्यानेच मात्र रिव्हर्स खेळांचा प्रयत्न होता चेंडूवर बाहेरचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही डॉट चेंडूची समाप्ती देख फिरकी गोलंदाज आपण बघतो अमोल कायम आपल्या करिअर मध्ये अमोल खानने सुद्धा दोन मेडल सलेक्ट टाकलेत तोच गोलंदाज अमोल खान एक फिरकी गोलंदाज राईट आर्म ओव्हर विकेट मात्र ऑफ स्टंपचा थोडासा भार होता मात्र पण वाईट होत आहे 1+1
दोन धावने देऊन दोन धाव संख्या भारतीय धाव संख्या दिली 31 38 धावांची अजून गरज आहे. 16 चेंडू आणि 38 धावांची गरज अमोल यावेळेस मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर त्यांचा वाईट चुकून करत आहेत. चेंडू 37 धावांची गरज अजूनही अमोल राईट मोर द विकेट. अजून एक खराब चेंडू दबाव निर्माण झाला गेला जाबेल वरती. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. वारंवार खराब चेंडू टाकला होता त्याच्या समोर बघितला होता फलंदाज सलामीचा फलंदाज अमित गायकर. हॅबिस पत्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न डीप कव्हरच्या डोक्यावर आणि खराब क्षेत्ररक्षण भाई करणचा आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. चार धावांची 32 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक 15 आणि 32 धावांची गरज गोलंदाज संघाला. मात्र सलामी जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संघाची. 3 चेंडू स्वयं टाकल्यानंतर एक वाईट म्हणजे एकच चेंडू मध्ये 7 धाबा खर्च केल्या गोलंदाज अमोलने. थोडस क्षेत्रक्षण बदल केला ते मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न पंच वाईट चिकून करत आहेत. खराब गोलंदाज आपल्या भागामध्ये चौथं वाईट चेंडू टाकल्या षटकामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या किती 38 धावा 31 धावांची अजून गरज आहे. मात्र वाईट चेंडू पाच चेंडू वाईट टाकले अमोल काढले. धाबा धावत त्या गोलंदाज संघाच्या 39 अमोल आयटमवर विकेट. झेल सुट्टे मात्र त्या डॉट चेंडू तुटलो. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. हेच मात्र पुढे सरकलेत चेंडू हवेत आणि फलंदाज बाद अमित गायकर बाद उभे. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. मास्टर 13 चेंडू आणि 30 धावांची अजून गरज आणि पहिला झटका बसतोय गोलंदाज संघाला मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 42 धावांची गरज सामोरले षटकामध्ये आतापर्यंत. 5 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केले आहेत म्हणजे 30 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13. पुन्हा एकदा क्षेत्रक्षण बदल केला होते. डीप कव्हर मध्ये आपण बघतोय विनोद खान लॉग ऑफ रिझर्व मध्ये. प्रवीण पाटील लॉग ऑफ रिझर्व मध्ये. आपण बघतोय मिडविकेट क्षेत्र स्क्वेअर लेग शॉर्ट थर्ड मॅन एक्स्ट्रा शॉर्ट फाईन लेग आणि गोलंदाज. मात्र ऑप्शनच्या बाहेर त्यांचं वाईट चुकून करते. 6 वाईट चेंडू टाकला अशोक. 13 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. गोलंदाज अमोल कान 6 चेंडू वाईट मध्ये एक षटकार लागल्यासारखा आहे. मात्र एक धाव दे पूर्ण होते. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे गोलंदाज संघाला. प्रति षटक बघा तर 14 सरासरी धावा कुठे जात. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. डीजे
बनोदंडीच्या मार्गावर चौथ्या षटकातील गोलंदाज विनोद खान वैयक्तिक दुसऱ्या संघाचा चौथी फलंदाज विनोद खान बारा धावा खर्च करतो. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज. प्रति षटकाचा विचार केला तर चौथ्याच्या सरासरी धावा कुठेच गोलंदाज संघाला मात्र सलामीचा फलंदाज विशाल अजून मैदानाच्या आतमध्ये. ज्या विशालने अप्रतिम फलंदाजी दाखवली आतापर्यंत, विशालने आपल्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार दाखवले. विशाल मात्र अजून मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 28 समीकरण. या शब्द 18 चेंडू 42 धावांची गरज. 14 धावा खर्च केल्या. मात्र डॉट चेंडूची समाप्ती. समाप्ती. आपल्या चेंडूवर 28 धावांची गरज. नऊ चेंडू वन प्लस वन. अकरा चेंडू आणि 26 धावांची गरज. नऊ चेंडू होता मात्र शॉर्ट फायनल डिझाईन. प्रणव चांगले क्षेत्र दाखवतो. अन्य चौकार गेला असता आणि 5 धावा मिळाला. 3 धावा वाचवले प्रणवने. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. ह्यावेळेस मात्र मोठा फटका मात्र लावले क्रिजर मधन. चेंडू सीरा पार. 6 धावांसाठी गुड शॉट. 6 ने धावसंख्या वाढती. धावसंख्या दिली. सर्वांची अजून गरज आहे मैदानामध्ये. एक धाव मिळते. एक धाव आणि एक निधाव संघ टिपटी कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण होतात. गोलंदाज संघाच्या 19 धावांची अजून गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 18 धावा सुद्धा अजून चालू शकतात मैदानामध्ये. आणि 17 मोठा फटका विशालच्या बॅट मध्ये. दोघांच्या डोक्यावर चेंडू सीमा पलीकडे. 6 धावांसाठी गुड शॉट. राष्ट्रीय षटकांचं समीकरण बदलतो. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. विशालच्या बॅट मध्ये राहा. तिसरा षटकार विशालच्या बॅट बनला. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. ह्यावेळेस मात्र चेंडूने बाहेरचा कोणत्या प्रकारचा संपर्क. चेंडूची समाप्ती होते. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. प्रत्येक चेंडू डॉट दबाव निर्माण करू शकतो. मात्र 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या षटकामध्ये 2 षटकार. एक षटकार प्रेम पाटीलच्या बॅट बनला. एक षटकार विशालच्या बॅट बनला. स्वतः संघनायक विशाल. हवेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून एक धाव. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाज संघाला सहा चेंडू आणि 6 धावत 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 6. सचला पाटील इलेव्हन संघ संघाने क्षेत्रक्षण स्वीकारले. ते जवान मान देसाई संघ आपली तळी राहायचे फलंदाजीसाठी. आमच्या डावात राहून थांबायचे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज.
तसाच तरी बारा धावांची गरज विकेटचा विचार केला तर अकरा धावा सुद्धा चालू शकतात. घनश्याम सहा चेंडू आणि बारा धावांची गरज. गोलंदाज घनश्याम राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र मोठा फटका गॅप मधन डीप एस्ट कव्हर रिझर्व मधन चेंडू सीमा पार विशालच्या बॅट मध्ये जरा चौकार. पाच चेंडू मध्ये आठ धावांची गरज. पहिल्या षटकात बारा धावा आल्या, दुसऱ्या षटकात पंधरा, तिसऱ्या षटकात चौदा आणि चौथ्या षटकात पंधरा आणि शेवटच्या षटकात बारा धावांची गरज असला पहिल्या चेंडू मध्ये चौकार. फलंदाज विशाल बहादूर जोडे. दुसरा फलंदाज बहादूर गोलंदाज दीपक तुरे. तर चार चेंडू आणि आठ धावांची गरज. चार चेंडू आणि आठ धावांची गरज. धापलकर धाबा त्या 61-69 टार्गेट मध्ये चार चेंडू आठ धावांची गरज. आज संघाचे तीन फलंदाज बाद झालेत, गोलंदाज संघाचे दोन फलंदाज बाद झालेत. म्हणजे विकेटचा विचार केला तर सात धावा सुद्धा चालू शकतात. आता चार चेंडू आणि आठ धावांची गरज. गोलंदाज घनश्याम डावखा फलंदाज स्ट्रायकरला आपण बघतोय दीपक केले. चार चेंडू आणि चार चेंडू आणि आठ धावांची गरज गोलंदाज संघाला. सावला अजूनही बॅलन्स आहे गोलंदाज घनश्याम. मात्र अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. तीन चेंडू आणि आता मात्र आठ धावांची गरज गोलंदाज संघाला. सात धावा सुद्धा अजून गोलंदाज संघाला चालू शकतात. मोठे फटके गोलंदाज संघाला खेळावे लागतील. ज्या विशालने चांगली फलंदाजी केली होती त्या विशालला मात्र धावचूक व्हावं लागलंय. तीन चेंडू आणि आठ धावांची गरज. त्यावेळेस मात्र ब्लॉकरचा वापर केला होता. दोन धावा मिळत आहेत. दोन चेंडू आणि सहा धावांची गरज. पाच धावा सुद्धा चालू शकतात. दोन चेंडू आणि सहा धावांची गरज आहे. पाच धावा सुद्धा चालू शकतात. आता मात्र दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. एक चेंडू सहा धावांची गरज. पाच धावा चालू शकतात टॉसच्या बलबावर. कालच्या दिवसात प्रथमेश वाडीलच्या संघाला विक्रम गेले प्रतिष्ठानला एक चेंडू पाच धावांची गरज कंपल्सरी आंडरम क्रिकेटमध्ये. चार धावा चालू होत्या आणि चौकार ठोकला होता गिरीशने. ओमकार मालाड हा संघ तिथे खेळला होता. मात्र विक्रम केरे प्रतिष्ठान या नावाने खेळला होता आणि प्रथमेश पाटील त्या संघाचे पुरस्कृत. त्याच संघाने ती स्पर्धा जिंकली कारण की असल्यासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. पाच धावा कंपल्सरी, सहा धावांची गरज आहे. टॉस बी ने गुणिले संघ नक्कीच षटकारच मारावा लागेल अन्यथा पाच धावा धावून घ्यावा लागतील. मात्र एक चेंडू आणि सहा धावांची गरज. क्रिकेट असं खेळ की कधी अशोक सामना जिंकू शकतो. सगळ्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सभिकरण होतं चार पाच चेंडू आठ धावांची. आता मात्र सभिकरण येऊन टेपलंय. एक चेंडू आणि सहा धावांची गरज. मात्र स्ट्रायकिंग फलंदाज प्रेम पाटील. एक चेंडू सहा धावांची गरज आहे. जोरदार डाव आहे सामन्यासाठी. सामना कोणी जिंको हा विजय फक्त
जय पिंपला देवी क्रिकेट संघ मानपाटक संघाचा एक चेंडू आणि सहा धावांची गरज, पाच धावा सुद्धा चालू शकतात गोलंदाज घनश्याम. बाहेर पंच वाईट चुकून करतात, एक चेंडू पाच धावांची गरज, चार धावा सुद्धा चालू शकतात. सकाळच्या सतत हीच चूक रवीने केली होती, गौरी पाठक संघाच्या वाईट चेंडू टाकला होता, त्यांचा समीकरण आलं होतं एक चेंडू तीन धावा, मात्र त्यानंतर गौरी पाठक संघाने तो सामना जिंकला. एक चेंडू पाच धावांची गरज, चार धावा केल्या तर टॉस मग सामना जिंकू शकतो गौरी संघ. मोठा फटका पाहिले रिझर्वातनं आणि सामना इथे टाय झालाय आणि विकेट वर सामना जिंकला गोलंदाज संघाने.